नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अविनाश सुरवसे। तर पाहू शकता मिरचीच्या फवारणीसाठी आपण घेतलेला आहे पॉवर प्लांट म्हणजे ग्रीन प्लॅनेटचं जे आहे ते ग्रो एक लिटरची बॉटल आहे, नायट्रो किंग एक आहे, परत हे FC आहे पॉवर प्लॅनेट ग्रीन प्लॅनेटचं जे आणि हे स्टिकर आहे। तर हे आता आपण एकाच वेळेस खरेदी केलेलं आहे। तर हे आता आपण प्रमाण किती आहे आपल्या या 16 लिटरच्या पंपाला व याचे फायदे काय काय आहेत हे आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कोणते औषध वापरता। तर मित्रांनो, आता कालच आपलं भूमी पॉवर आणि रूट गार्डचं आपली खाद घालून झालेले आहेत। तर आज आपण फवारणी घेत आहोत संध्याकाळच्या वेळेस। तर हे FC जे काही बॉक्स आहे ते आपल्याला 250 ग्रॅमचं भेटतं आहे, तर 1/2 किलोचं आहे। तर हे आपल्याला 1 चमचा एका 16 लिटरच्या पंपाला वापरायचं आहे। आणि हे जे दोन म्हणजे ग्रो आणि नायट्रो किंग जे आहे ते आपल्याला 20-20 ml वापरायचं आहे। आणि हे जे काही स्टिकर आहे ग्रीन प्लॅनेटचं हे आपल्याला 2 ml वापरायचं आहे एका पंपाला। तर आता आपण संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची आहे जेणेकरून रात्रभर त्या आपल्या जे काही मिरची आहे तिला लागू होणार आहे औषध आणि याच्याने आपल्या मिरचीची रोगप्रतिकार शक्ती वगैरे वाढते। तर तुम्हाला जास्तच माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सर्व काही माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा ग्रुपद्वारे सर्व शेअर करून देईल किंवा तुम्ही गुगलवरती देखील ह्या प्रोडक्टची माहिती वाचू शकताय। तर पाहू शकता अशा रीतीने भरपूर काही माहिती दिलेली आहे आणि हे नायट्रोकिंगची पण भरपूर माहिती दिलेली आहे। तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट गुगलवरती देखील पाहू शकताय। तर व्हिडिओ कसा वाटला आणि आता मी फवारणी करणारच आहे, तर फवारणीसाठी सर्व सज्ज आहे। तर आता फवारणीसाठी सुरुवात करतो आहे। तर तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपला 3रा-4था काही भाग होईल आपला हा मिरचीचा। तर मिरचीची पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्रीराम।